जिल्ह्यातील घडामोडींच्या प्रत्येक क्षणांची अचूक माहिती मिळवण्यासाठी पहा फक्त एनसी न्यूज। आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। मोफत लसीकरण मोहिमेअंतर्गत प्रभाग क्रमांक 30 शतायुषी ज्येष्ठ नागरिक संघ येथे माजी सभागृह नेता तथा नगरसेवक प्रभाग क्रमांक 30 सतीश बापू सोनवणे यांच्या प्रयत्नाने व अनिकेत सोनवणे सरचिटणीस भाजपा युवा मोर्चा यांच्या उत्कृष्ट नियोजनाने प्रभाग क्रमांक 30 मधील नागरिकांची हिंसाळ होऊ नये म्हणून मोफत लसीकरणाची सोय केली आहे। पहिल्या दिवशी 100 नागरिकांचं लसीकरण होणार असून उद्घाटन शतायुषी ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष सुमन श्रीराम सुमंते, महिला उपाध्यक्ष सौ सुरेखा सुमंते, मोहन वैद्य साहेब यांच्या हस्ते फीत कापून लसीकरण केंद्राचा शुभारंभ करण्यात आला। लसीकरण केंद्राचे वैशिष्ट्य असते की येथे उन्हापासून पावसापासून बचाव करण्यासाठी स्वतंत्र वॉटरप्रूफ मंडप व्यवस्था तसेच सर्व नागरिकांसाठी चहा व पाण्याची सुद्धा व्यवस्था करण्यात आली आहे। गर्दी टाळण्यासाठी अगोदर नागरिकांची नोंद करण्यात आली। नोंद केलेल्या नागरिकांना एक दिवस अगोदर वैयक्तिकरित्या फोन करून कळवण्यात आले व त्यानुसार आज आलेल्या नागरिकांची नोंद घेतली व लसीकरणाला सुरुवात करण्यात आली। तसेच लसीकरण झाल्यानंतर थोडा वेळ थांबावे लागते यासाठी वेगळी बैठक व्यवस्था सुद्धा करण्यात आली आहे। संसर्ग टाळण्यासाठी सॅनिटायझरची सुद्धा व्यवस्था करण्यात आली आहे। लसीकरणासाठी आलेल्या नागरिकांची नोंदी जलद गतीने होण्यासाठी स्वतंत्र वायफाय सेवा व लॅपटॉप उपलब्ध करून देण्यात आले असल्याचे माजी सभागृह नेता तथा नगरसेवक सतीश बापू सोनवणे आणि सरचिटणीस भाजपा युवा मोर्चा अनिकेत सोनवणे यांनी सांगितले। आजपासून प्रभाग क्रमांक 30 मध्ये लसीकरण केंद्राला सुरुवात झालेली आहे। 87 ज्येष्ठ नागरिक संघ त्यांचे सर्व सन्माननीय अध्यक्ष, सर्व पदाधिकारी आणि युनिक ग्रुप भारतीय जनता पार्टी प्रणित यांच्या माध्यमातून आज आपण या परिसरात, राजीव नगर परिसरात लसीकरण मोहिमेचा शुभारंभ केलेला आहे आणि आज पहिल्याच दिवशी जवळपास 100 लोकांना आपण लसीकरण केलेलं आहे। यापुढेही सातत्याने व नियमित ह्या केंद्रावर लसीकरण सुरू राहील आणि जास्तीत जास्त नाशिक शहरातील नागरिकांना लसीकरण कसं करता येईल याचं नियोजन नाशिक महानगरपालिकेच्या माध्यमातून केलेलं आहे आणि इथे प्रभाग स्तरावर प्रत्येक नगरसेवकांच्या स्तरावर करण्यात आलेलं आहे। त्यामुळे येणाऱ्या काळात जास्तीत जास्त नागरिकांचं ते 18 ते 44 किंवा 45 ते त्यापुढील अशा सर्व नागरिकांचं लसीकरण मोफत होणार आहे। असं गेल्यानंतर त्यांना सुचवलेलं आजच्या आमच्या 27 ज्येष्ठ नागरिक संघाच्या हॉलमध्ये लसीकरण केंद्र, कारण प्रभाग क्रमांक 30 असलेल्या वडाळ्या इथे फार गर्दी होते, कारण पाथर्डी फाट्यापासून ते मुंबई नाक्यापर्यंत एक फक्त एकच आरोग्य केंद्र होतं आपलं वडाळा गावाचं। कुठेतरी नागरिकांची होणारी गैरसोय आणि लस येणारं प्रमाण कमी होतं आणि कुठेतरी ते डिस्ट्रीब्यूट झाले पाहिजे आपल्या प्रभागातील लोकांना, आपल्या घराजवळ कुठेतरी लसीकरण केंद्र, ज्या जेणेकरून प्रभागातले नागरिकांचं लसीकरण हे लवकर होईल आणि लोक लवकर सुरक्षित होतील। या अनुषंगाने गेल्या शनिवारी आम्ही वैद्यकीय अधिकाऱ्यांशी चर्चा केली, त्यांना ही जागा सुचवली, त्यांनी तात्काळ लगेच मान्यता दिली आणि आज शनिवारी या आठवड्यातल्या शनिवारी लगेच आपले लसीकरण सुरू झाले। यात प्राथमिक आम्ही ज्येष्ठ नागरिकांवर जास्त भर देऊन, त्यानंतरून जे युवक आहे ज्यांच्या परीक्षा आहेत, मग ते CA एक्झामला अपियर होणार असतील, काही जे मुलं आहेत ज्यांना आपल्याला अब्रॉडला शिक्षणाला जायचं आहे कारण आता सगळ्या सोयीसुविधा उपलब्ध होत आहेत, तर मग त्यांचं कसं लवकर लसीकरण करता येईल याच्यावर आम्ही भर दिली। आणि विशेष करून मी माझ्या टीमचं कौतुक करेल याच्यात की आम्ही सिस्टमॅटिक पद्धतीने पूर्ण केलेलं आहे। आज आम्हाला कळलं जसं की 100 लस आम्हाला अवेलेबल होणार आहे, तसं आम्ही आदल्या दिवशी 100 लोकांना फोन करून तेवढेच 100 लोकांना बोलून घेतलं, जेणेकरून 100 लसीसाठी 200-250 लोकांची गर्दी होणार नाही व कोरोना वाढायची भीती वाढणार नाही आणि प्रत्येकाला आम्ही शक्य असेल तसं चहा पाण्याची पण सोय केलेली आहे व लागणारे सगळे तांत्रिक ज्या गोष्टी आहेत, मग वायफाय असेल, लॅपटॉप असेल, मग उन्हाळ्यापासून पावसापासून वाचण्यासाठी आम्ही शेडसुद्धा इथे हे केलेलं आहे। अशा सर्व माझ्या टीमनी सगळी मेहनत घेऊन इथे जेवढं शक्य होईल तेवढ्या सुविधा पुरवण्याचा प्रयत्न केलेला।
त्यावेळी माजी अध्यक्ष विजय भावे, माजी सभागृह नेता तथा नगरसेवक विभाग क्रमांक 30 श्री सतीश बापू सोनवणे, सरचिटणीस भाजपा युवा मोर्चा अनिकेत सोनवणे, तसेच सतीश काळे, ऋषिकेश शिरसाट, दुर्गेश वाघ, रोहित तरप, शिवाजी लोखंडे, कपिल गायकवाड, श्रीकांत महाडिक, अनिल जाचक, महेंद्रसिंग राजपूत, अरुण फडणवीस, कुणाल नाईक, किशोर शिरसाट आदींसह प्रभागातील नागरिक महिला उपस्थित होते. पंचनसाठी प्रतिनिधी सचिन देवटे, नवीन नाशिक.